मी एक बातमी घेऊन आलेलो आहे आणि बातमी प्रिंट मीडियात तशी मला दिसली नाही, मी प्रिंट आउट करून घेऊन आलो, खरी असेल खोटी असेल, पण ही बातमी सामनातली नाही. ही 2 ऑगस्टला आलेली आहे आणि त्याच्यामध्ये एनडीएतील खासदारांना, आता एनडीए बद्दल सुद्धा काय बोलायचं ते पण बोलतो नंतर, पण एनडीएतील खासदारांना पंतप्रधान मोदींनी काय सूचना दिल्या माहितीये, यावेळेला रक्षाबंधन मुस्लिम भगिनींकडनं करून घ्या. ऐकलं तुम्ही? आणि माझी बातमी खरी आहे की सामनातली बातमी नाही, पाहिजे असेल तर त्याच्यावरती कोणाच्या पेपरमधली काय सगळं आहे याच्यामध्ये, मुस्लिम भगिनींकडनं जरूर घ्या. पण त्याच्या आधी मणिपूरमध्ये ज्या महिलांची भिंड काढली गेली त्यांच्याकडनं पहिली बाजून घ्या, तुमच्या किंमत असेल. गेल्या वर्षी अख्ख्या या 1.25 किती आता जगातला सगळ्या अधिक लोकसंख्येचा आपला देश, तर संपूर्ण देशामध्ये एकच स्थायी आमच्या मोदींना मिळाली जिच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप केले होते की भैया मेरे रक्षा के बंधन को निभाना. आणि मुस्लिम तरुणींकडनं जर का महिलांकडनं राखी बांधून घ्यायची असेल तर बिल्किस बानूकडनं बांधून घ्या. बिल्किस बानू गर्भवती होती त्यावेळेला, तिच्या समोर तिची 3 वर्षाची 5 वर्षाची मुलगी, तिला मारली, तिच्या कुटुंबियांना मारलं, तिच्यावरती अत्याचार केले आणि एवढंच नव्हे तर तिचे जे काही गुन्हेगार होते त्या गुन्हेगारांना गुजरात सरकारने सोडलं, त्यांना मान सन्मान केला, त्यांचं स्वागत केलं. जर हिंमत असेल तर बिल्किस बानूकडनं रक्षाबंधन करून घ्या. हे हिंदुत्व तुम्हाला मानले आणि मी भाजपला का सोडलं, ह्या हिंदुत्वाच्या थोतांडाला किंवा भुरसटलेल्या जे माझे आजोबा सांगायचे, ढोंगावरची लात ढोंग, ढोंगावरची लात आणि अन्यायावरती प्रहार, त्या ढोंगावरती मी लात मारून बाहेर पडलं कारण हिंदुत्व तर ढोंग मारत जात. तुम्ही मतं द्या नाही तर मतं देऊ, पण केवळ तुमची मतं पाहिजे, केवळ संभाजी ब्रिगेड पाहिजे, केवळ हे पाहिजे, अजिबात तसं करणार नाही. जसा मी आहे हे मला बाळासाहेबांनी सांगितलं की उद्धव एक लक्षात घे, आयुष्यामध्ये तू जसा आहेस तसा जनतेसमोर जा, त्यांना आवडावा म्हणून केल्यावरची लोकांना अजून जाऊ नको, अजिबात जाऊ नको. आमचं हिंदुत्व हे मोखवटे गाई नाही, आमचं हिंदुत्व म्हणजे आमचा हिजाब नाहीये हिंदुत्वाचा, आमचा खरा चेहरा आहे. आणि त्यांचं जे आहे त्यांचा तो मी मुद्दामून हिजाब बोलतोय तो काढल्यानंतर आतमधला हिंदुत्वाच्या नावाखाली असलेला विभत्स विकृत चेहरा आता लोकांसमोर यायला लागले.